अजित पवार शिरूर मधून लढण्याची शक्यता दिसते आपल्याला. अजित पवार शिरूर मधून लढण्याची शक्यता दिसते. आजच्या क्षणाची मोठी बातमी आहे. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत, नितीन पाटणकर. नितीन पाटणकर, काय अधिक माहिती आहे याबद्दल? अजित पवार यांनी याआधीच संकेत दिलेले आहेत की ते बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर ही माहिती पुढे येते. शिरूर लोकसभा विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकपणे भाजपकडे आहे, मात्र भाजपनं जे 150 जागांची निवड काढलेली आहे आणि त्या सर्व जागांवरती त्यांच्या पक्ष निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, मात्र शिरूरमधील मुलाखती झालेल्या नाहीत. आणि या बातमीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्या पक्ष सचिवांकडून देखील त्यांना कुठलेही स्पष्ट संकेत अद्याप देण्यात आलेले नाहीयेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद अजित पवार गटाचे उत्साहामध्ये आहेत. अजित पवार या विधानसभा मतदारसंघातून लढल्यास ते जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला जातो. मात्र शिरूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. अजित पवार या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्हींकडनं मिळत आहेत. धन्यवाद नितीन. अजित पवार आता पुढची काय चाल खेळतायत याकडे लक्ष लागलेलं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.